नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 आपत्ती व्यवस्थापन। आपत्ती व्यवस्थापन या पाठातील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आपत्ती व आपत्तीचे प्रकार, आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती याबाबत माहिती घेतलेली आहे। आज आपण या आपत्तींचे होणारे परिणाम व आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय त्याची आवश्यकता याबाबत माहिती घेणार आहोत। आपत्ती म्हणजे काय हे आपण बघितलं। WHO नुसार अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे समाजाची किंवा राष्ट्राची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। भूकंप, पूर, वादळ, चक्रीवादळ, बर्फवृष्टी, सुनामी यासारख्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत, तर काही मानवनिर्मित आपत्ती उदाहरणार्थ भूस्खलन, हिंस्र पशूंचा हल्ला होतो किंवा युद्ध, आग, बॉम्बस्फोट यासारख्या मानवनिर्मित आपत्तीही आहेत। आपत्तींची व्याप्ती ही पुढील मुद्द्यांवर अवलंबून असते। पहिलं म्हणजेच आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ म्हणजेच वॉर्निंग फेज, त्यानंतर आणीबाणीचा काळ इमर्जन्सी फेज, पुनर्वसनाचा काळ रिहॅबिलिटेशन फेज, प्रतिशोधनाचा काळ रिकव्हरी फेज आणि पुनर्निर्माणाचा काळ म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन फेज। तर अशा प्रकारे आपत्तीची व्याप्ती ही या 6 मुद्द्यांवर अवलंबून असते। आता आपत्ती पूर्वीचा काळ प्री डिझास्टर फेज म्हणजे या ठिकाणी काही वेळेला आपल्याला आपत्ती येण्यापूर्वी, उदाहरणार्थ भूकंप जर असेल तर भूकंपास येण्यापूर्वी काही आपल्याला सूचना, पूर्व सूचना मिळू शकतात, त्यातून आपल्याला या आपत्तीचा थोडाफार अंदाज येऊ शकतो। त्या अनुषंगाने इशारा काळ म्हणजे वॉर्निंग फेज त्या ठिकाणी असलेल्या लोकांना काही काळासाठी किंवा त्या संपूर्ण वेळेमध्ये त्यांना दुसरीकडे हलवलं जातं, हा झाला इशारा काळ। आणीबाणीचा काळ म्हणजेच प्रत्यक्ष ज्या वेळेला ही आपत्ती येते तो काळ। आता आपत्तीचे स्वरूप आणि आपत्तीची व्याप्ती यांचा सखोल अभ्यास केला असता लक्षात येईल की सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे 3 भाग हे संवेदनशील असतात। बघा, बघितलं आपण आपत्ती पूर्वीचा काळ आणि इशारा काळ, हे 2 काळ आपण सोडले। हे 2 काळ प्रत्यक्ष ज्या वेळेला आपत्ती येते त्या वेळेसाठी तो काळ जो आहे तो संवेदनशील नसतो, कारण ज्या वेळेला आपत्ती येते त्या वेळेला त्या ठिकाणी असणारे लोक, त्या ठिकाणी असणारी संपत्ती यांचं नुकसान होत असतं आणि त्या वेळेला जीवितहानी किंवा वित्तहानी होते, त्यांना वाचवणं, त्यांना संरक्षण देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने आपत्तीचे आणीबाणीचा काळ म्हणजेच आणीबाणीची अवस्था, संक्रमणावस्था आणि पुनर्निर्माण अवस्था हे 3 संवेदनशील भाग ठरतात। आता
आणीबाणीची अवस्था म्हणजे काय? तर या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपत्ती घडल्यानंतर ही अवस्था निर्माण होते। या काळात वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे आवश्यक असतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शोध, बचाव कार्य, वैद्यकीय प्रथमोपचार, ठिकठिकाणी असणाऱ्या संस्थांशी संपर्क साधणे, दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर करणे यासारख्या अनेक कृती अपेक्षित असतात। या काळात आपत्तीचा नेमका अंदाज बांधता येतो आणि त्या अनुषंगाने या ज्या कृती आहेत त्या कृती त्यांच्यावर प्रत्यक्ष कृती करणं म्हणजे प्रत्यक्ष कार्य करणं हे अपेक्षित असतं। तर सांगितल्याप्रमाणे हा आपत्तीचा अंदाज बांधायचा काळ असतो, किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अजून नुकसान होऊ शकणार आहे का, या अनुषंगाने यामध्ये विचार केला जातो। आता पुढची जी अवस्था आहे नागरिकांच्या दृष्टीने ती म्हणजे संक्रमणावस्था, रिकव्हरी फेज। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला रिकव्हरी ट्रायंगल दिसतोय, तर ही जी रिकव्हरी आहे म्हणजेच काय, आपत्ती झाल्यानंतरची ही फेज आहे संक्रमणावस्था। आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण आणि पुनर्वसनाचे काम चालू केले जाते, म्हणजेच या अवस्थेमध्ये आपत्ती निवारण आणि पुनर्वसन केलं जातं। त्यामध्ये जर भूकंप झाला असेल किंवा भूस्खलन झालं असेल, कोणतीही नैसर्गिक आपत्ती असेल, तर त्यावेळेला मातीचे ढिगारे असतील तर ते ढिगारे हलवणं, पाण्याची सोय करणं, रस्ते दुरुस्ती, बांधकाम यासारख्या वेगवेगळ्या कृती या अवस्थेत अपेक्षित आहेत, जेणेकरून या कृतींमुळे काय होणार आहे, तर जनजीवन जे आहे जे विस्कळीत झालेलं असतं ते पूर्वपदावर येण्यास मदत होते। थोडक्यात या अवस्थेमध्ये नागरिकांना निरनिराळ्या संस्थांमार्फत रोख किंवा इतर मदत दिली जाते, म्हणजेच या अवस्थेत विविध संस्था रोख किंवा इतर मदत देऊ शकतात। काही वेळेला लोकांना कायमस्वरूपी उद्योगधंदे किंवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिले जाते। ज्या वेळेला एखादी आपत्ती येते त्यावेळेला ती आपत्ती येतेच शारीरिक आर्थिक हे नुकसान होतच असतं, पण त्याचबरोबरीने त्या ठिकाणी त्या लोकांवर जो मानसिक आघात झालेला असतो त्याने सुद्धा जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं असतं। मग अशा अवस्थेत त्यांच्यावरील मानसिक आघात कमी करण्यास या ठिकाणी जो वेळ आहे तो वेळ दिला जातो आणि कमीत कमी काळामध्ये या सगळ्या त्यांना वेगवेगळ्या मदती देऊन किंवा उद्योगधंदे देऊन मिळकतीची साधनं उपलब्ध करून त्यांच्यावरील मानसिक आघात कमी करण्यास मदत केली जाते, जेणेकरून त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन होऊ शकेल। तर अशा प्रकारे संक्रमणावस्थेमध्ये आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचं कार्य प्रामुख्याने केलं जातं। थोडक्यात बघा, सोशल अँड सायकोलॉजिकल रिकव्हरी, इकॉनॉमिक रिकव्हरी आणि फिजिकल रिकव्हरी, अशा प्रकारे थोडक्यात त्यांचं पुनर्वसन जे आहे हे सामाजिक, आर्थिक, मानसिक या तिन्ही पातळीवर करण्याचं काम या संक्रमणावस्थेमध्ये केलं जातं। पुढची अवस्था जी आहे ही पुनर्निर्माण अवस्था। आता पुनर्निर्माण अवस्था म्हणजेच काय, तर आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी त्या आपत्तीमध्ये बळी पडलेल्या लोकांना पुन्हा स्वतःला निर्माण करणं आवश्यक असतं। आता पुन्हा निर्माण करणं म्हणजेच काय, तर त्यांचं जे जीवन आहे ते पूर्वपदावर आणणं हे त्या लोकांसाठी, तसेच त्या लोकांना मदत करणाऱ्या
व्यक्तींसाठी सुद्धा एक आव्हान असू शकतं आणि म्हणूनच ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते। या अवस्थेची सुरुवात संक्रमणावस्थेतच होते, म्हणजे जेव्हा आपत्ती येते त्यावेळेला नकळत ती आपत्ती येते, त्यामुळे व्यक्तीला किंवा त्या लोकांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसते। अचानक ते संकट आल्यामुळे त्या संकटातून सावरणं आणि पुन्हा आपल्याला आपलं पुनर्वसन करणं, आपल्याला प्रस्थापित करणं हे अत्यंत कठीण असतं आणि म्हणूनच ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे। या काळात इमारतींची पुनर्बांधणी केली जाते, रस्ते तुटलेले असतील तर ते बांधले जातात, पाणी पुरवठा, रस्ते, घरे यांचं ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था पूर्ववत करण्याचं काम केलं जातं। शेती व्यवसाय असतील तर ते शेती व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यासाठी मदत केली जाते। पुनर्बांधणीचं काम जे आहे हे काम करण्यास खूप अवधी लागतो, बराच कालावधी लागतो आणि म्हणूनच ही जी अवस्था आहे ही अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आणि वेळ खाऊ अशी ही अवस्था आहे। तर थोडक्यात मानवाचं पुनर्वसन करणं हे एक आव्हान ठरू शकतं। आजपर्यंत ज्या काही अशा आपत्ती आलेल्या आहेत त्यामुळे येणारी परिस्थिती ही खूप विचित्र होते। पृथ्वीचं तसंच सजीवाचं अतोनात या अवस्थेमध्ये नुकसान होऊ शकतं। आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट। आपत्ती ही लहान असो वा मोठी, ती अल्पकालीन किंवा दीर्घकालीन कशाही प्रकारची असली तरी त्यावर मात करणं हे आवश्यक असतं आणि ते महत्त्वाचेही आहे आणि त्यासाठी लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन हे एकमेकांशी संबंधित असले पाहिजेत, तरच आपण पुनर्निर्माण अवस्था जी आहे ती लवकरात लवकर प्रभावीपणे अंमलात आणू शकतो। मग आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? तर आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय। तर आपत्ती या अचानक येतात, त्या अनियोजित असतात, परंतु येणाऱ्या आपत्तींवर योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांची तीव्रता कमी करणं हे आपल्या हातामध्ये असतं। तर आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजेच अपघात असतो, अशा वेळी स्वतःचं, मालमत्तेचं आणि प्राण्यांचं संरक्षण करणं ह्याचा समावेश या आपत्ती व्यवस्थापनामध्ये येतो, जेणेकरून आपत्ती ओढवल्यानंतर होणारं नुकसान कमीत कमी कसं होईल यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय। तर बघा, आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये आपण काय करतो, डिझास्टर मॅनेजमेंट इज द डिसिप्लिन ऑफ डीलिंग विथ अँड अवॉइडिंग बोथ नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर। नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या आपत्तींपासून संरक्षण करणं, कमीत कमी नुकसान कसं होईल हे बघणं आणि येणाऱ्या आपत्तींचं योजनाबद्ध पद्धतीने निवारण करणं याचा समावेश या आपत्ती व्यवस्थापनामध्ये होतो। तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे। आपत्ती या नियोजित नसतात, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते। या आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्ट कोणती आहेत? तर
सगळ्यात पहिलं म्हणजे आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचं प्रथम उद्दिष्ट आहे. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे. आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे, आपत्तीग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे आणि आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्यांची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे ही प्रमुख या आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे आहेत. आता आपत्कालीन व्यवस्थापन. आता आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजेच शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तीचं योग्य प्रकारे पृथक्करण केलं जातं. आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे, प्रतिबंधात्मक योजना, निवारण, पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा विविध अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणे आणि या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे. तर आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने या चार टप्प्यांचा समावेश होतो आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापन केलं जातं. ता आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात होणार व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्तीपूर्व व्यवस्थापन प्री डिझास्टर मॅनेजमेंट. बघा, एखादा पूर येतो, भूकंप येतो, मग त्यासाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापन आपण काय करू शकतो? तर त्यासाठी आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त अशा भूभागांची ओळख करून घेणं. आजकाल आपल्याला भूकंप होणार असेल तर सेस्मोग्राफ या उपकरणाच्या सहाय्याने साधारणतः किती रिश्टर स्केलचा भूकंप येणार आहे हे समजू शकतो किंवा निसर्गामध्ये अशा काही घटना घडतात जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आपत्तीची थोडीशी पूर्वसूचना मिळणं शक्य होतं. तर अशा वेळेला त्या आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त अशा भूभागांची ओळख करून घेणं याचा समावेश या आपत्तीपूर्व व्यवस्थापनात होतो, जेणेकरून येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण थोडेफार तयार असू. दुसरं आहे प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स आणि या मॅपच्या आधाराने काय करणं? तर येणारी जी आपत्ती आहे ती आपत्ती कोणत्या ठिकाणी येणार आहे म्हणजे आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती आधीच करून घेता येणं शक्य होतं. उदाहरणार्थ पुन्हा भूकंप साधारणतः किती एरियात येणार आहे, त्याची तीव्रता किती असणार आहे याची माहिती करून त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी उपाय सुरुवातीलाच करणं शक्य होऊ शकतं. तिसरं आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेणे. आधीच आपत्ती येणार की नाही हे माहिती नाहीये, परंतु ती आपत्ती आली तर विशिष्ट पद्धतीचं प्रशिक्षण देऊन लोक तयार ठेवणं जेणेकरून त्या आपत्ती आल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना मदत देता येणं शक्य होईल. आणि सर्वसामान्य माणसामध्येही
आपत्ती व्यवस्थापन व निवारण याची जाणीव व जागृती करून देणं, त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्त्रोत उपलब्ध करून देणे व इतरांना या सर्व घटनांची किंवा या सर्व परिस्थितीची माहिती देणे. उदाहरणार्थ भूकंप आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण आपण शाळेमध्ये सुद्धा देऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा अभ्यास आपण इयत्ता 5वी 6वी पासून करत आलेलो आहोत. राईट, तर थोडक्यात आपत्ती येण्यापूर्वीच सर्वसामान्य माणसांमध्ये त्याबाबतची जागरूकता निर्माण करणं आणि त्या येणाऱ्या आपत्तीला आपण कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे, प्रिपेअर्ड असलं पाहिजे याचं थोडक्यात एक जुजबी माहिती सर्वसामान्य नागरिकांना करून देणं. आता पुढचा भाग आहे आपत्ती पश्चात येणारे व्यवस्थापन, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. यामध्ये आपत्ती आल्यानंतर आपद्ग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे हे या ठिकाणी अपेक्षित असतं. उदाहरणार्थ पाणी पुरवठा, अगदी अन्न, वस्त्र या प्राथमिक गरजा त्या आपद्ग्रस्तांच्या पूर्ण करणं, वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणं, जे नागरिक वाचलेले आहेत त्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांच्याद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणं, त्यांच्याद्वारेच मदत उभारणं. आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी केली जाते. उदाहरणार्थ बघा, आता COVID-19 ही एक आपत्ती आहे, तर त्यासाठी COVID-19 हेल्प डेस्क असं एक नियंत्रण केंद्र उभारलं गेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्रांची उभारणी करणं हे सुद्धा आपत्ती पश्चात केलं जाणारं व्यवस्थापन आहे. नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे आणि अशा प्रकारे मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेत राहणे. बघा, कंटिन्युअस मॉनिटरिंग. नियंत्रण केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नियंत्रण केंद्र आहेत, त्यामध्ये मदत येते आहे, मग येणारी मदत कोणत्या गरजूला कोणती मदत आहे हे समजून घेणं, त्यापर्यंत ती मदत पोहोचवणं, या कामाचा सतत आढावा घेणं म्हणजेच कंटिन्युअस मॉनिटरिंग करणं हे या आपत्ती पश्चात येणाऱ्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजेच आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे, ऑलवेज बी प्रिपेअर्ड. तर अशा प्रकारे आपत्ती आल्यानंतर जे निवारण केलं जातं, जी मदत केली जाते आणि त्यासाठी 24 तास कार्यक्षम राहण्यासाठी तितक्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध ठेवणं, आलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. आता आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे कोणकोणती आहेत ते बघूया. पहिलं आहे बघा पूर्वतयारी. पूर्वतयारी म्हणजेच काय? तर एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने नियोजन या पायरीमध्ये केलं जातं. त्यानंतर विमोचन, आपत्तीचा लोकांवर आणि पर्यायाने देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल या कृतीचा विचार यामध्ये केला जातो. त्यानंतर सज्जता, अशी एखादी योजना आखली जाते की ज्यामध्ये सामान्य नागरिक व शासन यांचा प्रतिसाद मिळेल आणि त्या आपत्तीतून
सर्वसामान्य जनतेला पटकन बाहेर काढता येईल, पुनर्वसन करता येईल. आपत्तीचा आघात हा घटक हा आपत्ती व्यवस्थापनाचा आणि आपत्तीच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या सापेक्षतेचा आढावा घेण्यात येतो. प्रतिसाद येणारी आपत्ती असेल तर त्या आपत्तीला प्रतिसाद हा तर लगेच द्यावा लागतो. त्यामुळे हा घटक या चक्रात आपत्ती आल्यानंतर येतो. त्यानंतर पुनरुत्थापन म्हणजेच हा टप्पा राष्ट्राच्या हितासाठी आणि पुनर्वसनासाठी महत्वाचा ठरतो. आणि पूर्ववतता म्हणजेच आपत्ती आल्यानंतर जनजीवन जेव्हा विस्कळीत होते तेव्हा ते गाव किंवा शहर आणि संपूर्ण देश यांचं संपूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यालाच पूर्ववतता असे म्हणतात. जेणेकरून जनजीवन पूर्वपदावर आणणं तर ही आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे आहेत. आपण भूकंप या आपत्ती संदर्भात या नियोजन चक्रातील प्रमुख अंग बघूया. पहिला आहे पूर्वतयारी. आता भूकंप या आपत्ती संदर्भात पूर्वतयारी काय करू शकतो तर सेस्मोग्राफ या उपकरणाच्या मदतीने भूकंप येणार असल्याची पूर्वसूचना थोड्याफार प्रमाणात मिळते. त्या अनुषंगाने किती रिश्टर स्केलचा भूकंप असेल याचा अंदाज घेऊन कमीत कमी भूकंपाचे परिणाम होतील या पद्धतीने पूर्वतयारी करता येऊ शकते. विमोचन भूकंपाचा लोकांवर, तेथील इमारतींवर, घरांवर, रस्त्यांवर कसा व किती परिणाम प्रमाणात परिणाम होऊ शकेल, कारण रिश्टर स्केलवर आपल्याला किती प्रमाणामध्ये भूकंप आहे हे जर कळू शकलं तर त्या अनुषंगाने किती प्रमाणात परिणाम होऊ शकेल याचा विचार केला जातो. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या त्या अनुषंगाने सभा घेतल्या जातात आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर आहे सज्जता. आता सज्जता म्हणजेच या ठिकाणी काय केलं जातं तर प्रत्यक्ष भूकंप आल्यावर सामान्य नागरिक आणि त्या ठिकाणची शासन व्यवस्था यांनी कशा प्रकारे पावले उचलावी याची योजना तयार केली जाते. म्हणजेच जिल्हा पातळी, राज्य पातळी, ग्रामीण पातळी अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर कशा प्रकारे पावलं उचलली गेली पाहिजेत याबाबतची योजना तयार केली जाऊ शकते. आपत्तीचा आघात जर भूकंप झाला तर लोकांना मदत केली जाईल, अडकलेल्या लोकांची सुटका केली जाईल आणि त्यानंतर झालेल्या नुकसानाची आणि किती प्रमाणात जीवितहानी झाली आहे, वित्तहानी झाली आहे याची तीव्रता याच्या सापेक्षतेचा आढावा या ठिकाणी घेतला जातो. प्रतिसाद भूकंपाचा आघात झाल्यानंतर जनसामान्य म्हणजे सामान्य जनता कशा प्रकारे त्या आपत्तीला प्रतिसाद देते, शासनाचा प्रतिसाद कसा आहे, भूकंपाचा आघात जो आहे तो झाल्यानंतर हा प्रतिसाद तात्काळ दिला द्यावा लागतो आणि त्यामुळे त्या अनुषंगाने जीवितहानी आणि वित्तहानी कमीत कमी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणं अत्यंत आवश्यक असतं. पुढचा टप्पा आहे पुनरुत्थापन. हा आपत्कालीन उपाययोजना आणि राष्ट्रीय प्रगती यांच्यातील एक महत्वाचा दुवा असतो. समजा एखाद्या ठिकाणी भूकंप झाला तर भूकंपाने लोकांचं सर्वस्व हिरावून घेतलं जातं. अशा वेळेला त्या ठिकाणच्या लोकांचे एखाद्या वस्तीचे किंवा गावाचे पुनरुत्थापन करणे अत्यंत महत्वाचं ठरतं आणि हा टप्पा राष्ट्राच्या हितासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. पुढचा आहे पूर्ववतता.
भूकंपाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी त्या पीडित गावाचे संपूर्णपणे काही वेळेला पुनर्वसन करावं लागतं। मग त्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला पूर्ववतता असं म्हणतात। उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात लातूर या ठिकाणी झालेल्या भूकंपामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं आणि मग त्या ठिकाणी शासनाच्या मदतीने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुन्हा ते गाव निर्माण करण्यात आलं। भूकंप प्रवण भागामध्ये जशी घरं हवी तशा प्रकारची घरं त्या ठिकाणी बांधली गेली, जेणेकरून पुन्हा भूकंप झाला तर नुकसान जे आहे ते कमीत कमी होऊ शकेल। तर पूर्ववतता यामध्ये ते जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी पुनर्वसन केलं जातं। थोडक्यात त्या पीडित गावाचं पुनर्वसन हे या टप्प्यामध्ये करणं अपेक्षित असतं। आपण एक सराव कृती पत्रिका बघणार आहोत। आपत्ती पूर्व व्यवस्थापनाची वैशिष्ट्य दाखवणारी तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। चार वैशिष्ट्य लिहायची आहे। पहिलं वैशिष्ट्य आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवण भूभागांची ओळख। नकाशाच्या सहाय्याने आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती। आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण आणि सर्वसामान्य माणसांमध्येही आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची जाणीव व जागृती। तर ही झाली आपत्ती पूर्व व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये। आपत्ती आल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे नियंत्रण कक्ष स्थापन केले जातात, प्रथमोपचार व आपत्कालीन कृती कोणत्या प्रकारची अपेक्षित असते याबाबत अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत। थँक्यू। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।